सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या बॉसलाच ट्यूशन लावण्याची गरज आहे, त्यामुळे तावडे यांना देखील शाळा बंद धोरणावर माजी शिक्षण संचालक वसंत काळपांडे यांच्याकडे ट्यूशन लावायला हवी, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात व्यक्त केले. पटसंख्येच्या अभावी शाळा बंद करण्याच्या निर्णयावर त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन टीका केली. समायोजन आणि उत्तम शिक्षणासारखे शब्द वापरून राज्याचे शिक्षण मंत्री शब्दांचा खेळ करत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे खोटं बोलत असल्याचा आरोप तावडेंनी केला होता. मात्र हा आरोप म्हणजे स्वतःचे अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तसेच मी आणि पवार साहेब कधी खोटं बोललो हे तावडेंनी दाखवावं असं आवाहन देखील त्यांनी तावडेंना केले. एका बाजूला सरकार शाळा बंद करणार नसल्याचे सांगत मात्र दुसरीकडे गुणवत्ता आणि पटसंख्येचं कारण देत समायोजित करण्याचे सांगितले जाते. समायोजनामध्ये विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत पाठवणे म्हणजे शाळा बंद करणे असाच होत असल्याचं सुळे यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडलेल्या योजनांचा प्रचार चाचा चौधरी आणि मोदी या पुस्तकाच्या मार्फत केला जात असल्याचा आक्षेप खासदार सुप्रिया सुळे यांनी नोंदवला. त्यात चाचा चौधरी ही व्यक्तिरेखा मोदी सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकाची किंमत 35 रुपये आहे. हे पुस्तक प्रत्येक जिल्हा परिषदेतून शाळांमध्ये देण्यात आले. काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माननीय शिक्षण मंत्र्यांनी असंही विधान केलं होतं की शरद पवार आणि सुप्रिया सुळे खोटं बोलत आहेत, महाराष्ट्रातली एकही मराठी शाळा बंद होत नाही आहे. त्याच्यामुळे मला हेच काही प्रश्न आणि याचं स्पष्टीकरण माननीय शिक्षण मंत्र्यांना विचारायचं आहे, कारण बऱ्याच डेटा माझ्याकडेही आहे जो जिल्हा परिषदचा आहे राज्याचा आहे. त्याची काहींची नोट मी तुम्हालाही पाठवली आहे, काही डेटाही मी तुम्हाला पाठवते की शाळा बंद होत नाही आहे. त्याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे हा कागद आलेला आहे माझ्याकडे जो मी तुम्हालाही देऊ शकते. उदाहरण द्यायचं तर बारामती जी जिल्हा परिषद आहे तिथे एक गारमाडाची एक शाळा आहे, तिथे शाळेपासून विद्यार्थी 1.5 किलोमीटर चालतात. तिथे ग्रामस्थांचा विरोध आहे शाळा बंद करण्यासाठी. याचा अर्थ आणि हा सगळा डेटा माझ्या हातात आहे, मी तुमच्याबरोबर शेअर करू शकते. असंख्य शाळा असेही बंद झालेल्या आहेत ज्याचाही डेटा माझ्याकडे आहे. आता तुम्हाला शिरूरचं उदाहरण देते. शिरूरमध्ये भिलवस्ती म्हणून आहे जिथे ती शाळा आहे शिंदोडीला, पटसंख्या 13 आहे. तिथली शाळा बंद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यात अंतर शाळेतलं 2 शाळेतलं अंतर 2.9 किलोमीटर आहे. म्हणजे एखाद्या मुलाला 3 किलोमीटर जावं लागेल आणि 3 किलोमीटर यावं लागेल. आता अशा परिस्थितीत दुसरा एक आरटीईचा सगळ्यात मोठी गाईडलाईन आहे जी मला आश्चर्य वाटतं, कारण का माननीय शिक्षण मंत्र्यांनी एक पोस्ट टाकलेली होती. मला असं वाटतं की 8 डिसेंबरची पोस्टची तारीख प्लीज चेक करा सिद्धेश, मला वाटतं 8 डिसेंबरची आहे ती पोस्ट. त्याच्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे की 2 शाळांमधलं अंतर हे आम्ही कमी ठेवणार आहोत. तर आरटीईच्या गाईडलाईन्स प्रमाणे हे 2 शाळांमधलं अंतर नसायला पाहिजे. विद्यार्थी जिथे राहतो ऍक्सेस टू स्कूल म्हणजे विद्यार्थी जिथे राहतो तिथपासून, म्हणजे आता हे मी शिरूरचं उदाहरण दिलं, शाळा टू शाळा 3 किलोमीटरचं म्हणजे जायचे 3 यायचे 3 म्हणजे टोटल 6 किलोमीटर. तिकडून लांब ते मूल जर राहत असेल तर ते 8 9 10 किलोमीटर देवालाच ठरतात.